हा चेंडू मी टाकला तर त्याचा वेग कसा बदलेल चेंडूचा वेग जमिनीवर पोहोचेपर्यंत कायम असेल का मी जेव्हा तो हातातून सोडला तेव्हा त्याचा वेग शून्य असतो तो खाली जाताना त्याचा वेग वाढत जातो जितका जास्त वेळ तो पडत राहील तसा त्याचा वेग वाढत जाईल आपण म्हणू शकतो की जसा वेग वाढेल तसे चेंडूचे त्वरण होते मी जर हा चेंडू वर टाकला तर काय होईल तो पूर्ण वर जाईपर्यंत त्याचा वेग कायम राहील का नाही तुम्ही नीट निरीक्षण केले तर तो वर जाईल तसा त्याचा वेग कमी होतो तो सर्वात वर गेल्यावर त्याचा वेग शून्य होतो वेग कमी होणे हे सुद्धा त्वरणच आहे आता आपण चेंडू क्षैतिज रेषेत टाकूया तो याच दिशेने जाऊन शेवटी थांबेल का क्षैतिज वेग हळूहळू जास्त उभ्या दिशेने होत जाईल हे कशामुळे होते चेंडूला खाली कोण ओढते गुरुत्वाकर्षण त्याला खाली उडते त्वरण म्हणजे वेग बदलाचा दर आणि तो सदिश असतो या दिशेच्या बदलाला सुद्धा त्वरण म्हणतात गुरुत्वाकर्षण चेंडूला खाली खेचत होते हे गुरुत्वाकर्षणामुळे होणारे त्वरण आहे गुरुत्वाकर्षणामुळे होणाऱ्या त्वरणावर कोणत्या गोष्टी परिणाम करतात तुम्ही एकाच वजनाचे चेंडू आणि कागद घेतले ते एकाच वेळी खाली टाकले तर ते एकाच वेळी जमिनीवर पडतील का ते वेगवेगळ्या वेगाने खाली जातात असे वाटते चेंडूचे त्वरण तुरन कागदाच्या त्वरणापेक्षा जास्त असते आपण जर हीच कृती कागदाचा गोलाकार बोळा करून केली आणि त्यांना एकाच वेळी खाली टाकले तर कागदाचा बोळा चेंडूच्या आधी पडेल का त्यांचे त्वरण सारखेच असते हा बदल कशामुळे झाला कागदाचा चुरगाळून बोळा करून आकार बदलल्यावर तो लवकर का पडला कागद बोळा करण्याआधी हवेचा प्रतिकार त्यामध्ये येत होता आपण जर हवेचा विरोध काढून टाकला म्हणजेच निर्वात पोकळीत कृती केली तर काय होईल तुम्हाला सांगता येईल का आपण हवेचा रोध काढून टाकला तर दोन्ही गोष्टी एकाच त्वरणाने खाली पडतील कोणतीही वस्तू ज्यावर फक्त गुरुत्वाकर्षण बल कार्य करत आहे तेव्हा ती मुक्तपतन अवस्थेत आहे असे म्हणतात मुक्तपतन होणाऱ्या वस्तूंवर हवेचा प्रतिकार होत नाही साधारणपणे मान्य केलेले गुरुत्वाकर्षणाने होणाऱ्या त्वरणाचे मूल्य नऊ पूर्णांक आठ मीटर प्रतिसेकंद वर्ग जे पूर्ण पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सरासरी आहे पृथ्वीवर हे मूल्य अक्षांश आणि रेखांशानुसार बदलत जाते गुरुत्वाकर्षणामुळे होणारे त्वरण विषुवृत्तापेक्षा ध्रुवांपाशी जास्त असते माउंट एव्हरेस्टपेक्षा सपाटीला जास्त असते आपण पी एच ई टी सिम्युलेशन प्रक्षेपित गतीचा उपयोग हवेच्या प्रतिकाराचा परिणाम समजून घेण्यासाठी करूया एका तोफेतून पन्नास ग्रॅम वजनाचा चेंडू पंधरा मीटर प्रतिसेकंद वेगाने पंधरा मीटर उंचीवरून फेकला तर तो जमिनीवर सव्वीस पूर्णांक दोन मीटर अंतरावर पडेल त्याला जमिनीवर पोचायला एक पूर्णांक पंच्याहत्तर सेकंद वेळ लागेल हवेचा कोणताही प्रतिकार नसताना असे होईल आता हवेचा प्रतिकार असताना चेंडू पुन्हा फेकूया चेंडू जमिनीवर थोडा जवळ पडला आणि त्याला थोडा जास्त वेळ लागला एक पूर्णांक अठ्याहत्तर सेकंद आपण हवेच्या प्रतिकाराचा परिणाम बघितला आपल्या गतीच्या सर्व हिशोबामध्ये आपण हवेचा प्रतिकार दुर्लक्षित केला होता आणि असे मानले होते की वस्तू फक्त गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे पडते शक्ती मी जर तुम्हाला पाण्याची बादली एका सेकंदात टेबलावर ठेवा असे सांगितले तर तुमच्यापैकी किती जणांना असे करता येईल काहींना एका सेकंदाच्या आत करता येईल तर काही जणांना जास्त वेळ लागेल आपण शक्ती या संकल्पनेबद्दल बोलत आहोत शक्ती म्हणजे कार्य केले जाण्याचा दर किंवा ऊर्जा एका जागेपासून दुसऱ्या जागी बदलण्याचा दर किंवा एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर होणे भौतिक संकल्पना म्हणून शक्तीला बदल होण्यासाठी दोन्ही भौतिक प्रणाली आणि विशिष्ट वेळ लागतो हे कार्याच्या संकल्पनेपेक्षा वेगळे आहे हा फक्त भौतिक प्रणालीच्या स्थितीमधील बदल असतो एका जिन्यावरून ओझे उचलून वर नेण्यास तेवढेच कार्य लागते चालत किंवा पळत गेले तरीही पण पळत जाण्यासाठी जास्त शक्ती लागते कारण कार्य कमी वेळात केले जाते शक्तीचे एकक -एक वॅट म्हणजे जूल प्रतिसेकंद शक्तीचे परिमाण ऊर्जा भागिले काळ आहे एसआय पद्धतीमध्ये शक्ती म्हणजे वॅट बरोबर एक जूल प्रतिसेकंद स्कॉटिश मेकॅनिकल इंजिनियर जेम्स वॅट यांच्या सन्मानार्थ हे नाव दिले गेले वॅट यांचा प्रसिद्ध शोध म्हणजे साधारण सतराशे सत्तर मध्ये बनवलेले सुधारित वाफेचे इंजिन विजेचा दिवा ज्या दराने विद्युत ऊर्जा प्रकाश आणि उष्णतेत बदलतो ते वॅटमध्ये मोजले जाते हा दिवा पंचवीस वॅटचा आहे याचा अर्थ दिवा पंचवीस जून विद्युत स्थिती ऊर्जा प्रत्येक सेकंदाला उष्णता आणि मग प्रकाशामध्ये बदलतो हा साठ वॅटचा सा दिवा आहे प्रतिसेकंद जास्त ऊर्जा रूपांतरित होते आणि जास्त उजळ प्रकाश मिळतो शक्ती या नव्या पद्धतीने त्यांच्या इंजिनाची तुलना घोड्याऐवजी वापरल्या जाणाऱ्या इतर इंजिनांशी केली जाईल एक अश्वशक्ती बरोबर सातशे सेहेचाळीस वॅट राम आणि श्याम दहा लिटर पाण्याची एक बादली एक मीटर हलवण्याचा प्रयत्न करत आहेत कार्य किती ते काढायला सूत्र वापरता येईल डब्ल्यू बरोबर एम गुणिले जी गुणिले एच एम बरोबर बादलीचे वस्तुमान जी म्हणजे गुरुत्वाकर्षणाने झालेले त्वरण एच म्हणजे उंची या ठिकाणी कार्य बरोबर दहा गुणिले नऊ पूर्णांक आठ गुणिले एक बरोबर अठ्ठ्याण्णव जूल्स जर रामने ती बादली एका सेकंदात उचलली तर रामची शक्ती अठ्ठ्याण्णव वॅट आणि श्याम हे कार्य दोन सेकंदात करतो म्हणून त्याची शक्ती एकोणपन्नास वॅट आपण म्हणू शकतो की रामकडे श्यामपेक्षा जास्त शक्ती आहे लक्षात ठेवा की शक्ती म्हणजे कोणीतरी किंवा काहीतरी कार्य करण्याचा दर होय आव्हान आपण समजूया की तुमचे वस्तुमान साठ किलो आहे तुम्ही शंभर पायऱ्या पळत गेलात प्रत्येक पायरी वीस सेंटीमीटर उंच आहे तुम्ही एकाच वेगाने वीस सेकंदात गेलात तुम्ही गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध किती कार्य केले सारांश आपण मुक्त चर्चा केली साध्या उदाहरणाने शक्तीची व्याख्या समजावून घेतली कार्य करण्याचा दर म्हणजे शक्ती शक्तीबद्दल अजून जाणून घेण्यासाठी यासारख्या कृती करून पहा